वर्गीय तसंच अल्पसंख्याकांवरील अत्याचाराच्या घटनेच्या निषेधार्थ बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात आलं. दिवसेंदिवस अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, भटके विमुक्त तसंच इतर मागासवर्गीय अल्पसंख्याक यांच्यावर अन्याय अत्याचार करण्याच्या प्रकारांमध्ये वाढ होत असून या घटनेचा निषेध करण्यासाठी बहुजन क्रांती मोर्चाच्या वतीनं निदर्शनं करण्यात आली. दरम्यान याबाबत गौतम बनसोडे यांनी अधिक माहिती दिली. बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून महाराष्ट्रातल्या 36 जिल्ह्यामध्ये 367 तालुक्यामध्ये एकाच दिवशी धरणे प्रदर्शनाचं आयोजन केलेलं आहे, नियोजन केलेलं आहे. या धरणे प्रदर्शनाचं सर्वप्रथम उद्देश आहे की महाराष्ट्रामध्ये जे अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, शेड्यूल ट्राईबच्या लोकांवर जे अन्याय अत्याचार होत आहे त्याच्या विरोधामध्ये हे पूर्ण महाराष्ट्रामध्ये मी धरणे प्रदर्शन करत आहेत. हे धरणे प्रदर्शनाचे टोटल 9 मुद्दे आहेत, त्यातले 2-3 मुद्दे मी सांगू इच्छितो. हे धरणे प्रदर्शनाचा पहिल्या नंबरचा मुद्दा आहे, वाकडी तालुका जामनेर जळगाव जिल्ह्यामध्ये जे मातंग समाजावर जे अन्याय अत्याचार, मातंग समाजाच्या पोरांना नग्न धिंड काढण्यात आले त्याच्या विरोधामध्ये हे धरणे प्रदर्शन आहे, त्यांना न्याय देण्यात हवा, हे एक नंबरचा आमचा मुद्दा आहे. महाराष्ट्र लेवलवर राज्यस्तरीय रॅलीचं आयोजन नियोजन करत आणि चौथं पेज आहे महाराष्ट्राच्या 36 जिल्ह्यात 367 तालुक्यामध्ये जेलभरो आंदोलनाची घोषणा करत आहे. हे जे आम्ही 9 ते 10 मुद्दे घेऊन जे महाराष्ट्रामध्ये आंदोलन करत आहे त्या सगळे 9 ते 10 मुद्द्यांना सरकारच्या माध्यमातून न्याय देण्यात यावं, हे आमची बहुजन क्रांती मोर्चाच्या माध्यमातून मागणी आहे. या आंदोलनात अशोक गायकवाड, सुरेश पाटोळे, राजा जाधव, इंदुमती गायकवाड, लक्ष्मी लोखंडे आदींचा सहभाग होता.